शेती आहे आधुनिक अवजारांची प्रभू कृषी सेवा केंद्राची सर्व प्रकारची शेती अवजारे स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ऍग्रीमार्ट कुडाळ। कणकवली हायवे प्रश्नी आमदार नितेश राणे पुन्हा आक्रमक झालेत। फ्लायओव्हर बॉक्सवेलची भिंत कोसळल्याने त्यांनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावत कॉन्ट्रॅक्टरवर आधी कारवाई करा अन्यथा काम करून दाखवा असा इशारा दिलाय। हायवे अथॉरिटीचा विषय नाही, हायवे तर तुम्ही जबाबदार, तुम्ही आणि कलेक्टर जबाबदार आहात। दुसऱ्या लोकांना बोट टाकून काय उपयोग? जे जबाबदार आहे त्या लोकांनी प्रामाणिक काम केलं तर हे सगळं होणार नाही इथे। मला कळत नाही, भीतीत राहिली नाही की काय? मग आम्ही लोकांनी इथे आवाज उचलला, मग बोंब करणार इथे, आमच्यावर 353 टाकणार। मग तुम्ही लोक तुमचं काम का नाही करत प्रामाणिक? मग लोक मरेपर्यंत थांबायचं? अरे हे बघा काय हे दर्जे, करोडोनी घेतले जातात पैसे, हा दर्जे यासाठी कणकवलीवाल्यांनी जागा दिली आहे? काय चाललंय मॅडम? तुम्ही लोक बघा ना, योग्य वेळी या कॉन्ट्रॅक्टर लोकांना कारवाई करत नाही ना, पाठीशी घालता ना, म्हणून हे सगळे विषय होत चालतात इथे। वाट लावून टाकली आमच्या कणकवलीची इकडे बसून बसून। हा जो कॉन्ट्रॅक्टर घाई करून काम संपून इथे पळायला बघतोय ना, हे ह्याचा परिणाम आहे। त्याला काय पडलं नाही कणकवली, तो काम संपूर्ण आणि जाणार तो हरियाणाला टाकलं जाणार 353। मग हे बघत नाहीत ना, पण अगोदरच जे काय चाललं ते कोण बघत नाही? आम्ही नेहमी आवाज उचलायचा, आम्ही नेहमी हे बडबडत बसायचं वेड्यासारखं। हे सगळे विषय तुम्हाला माहित नाही, स्ट्रक्चर ऑलरेडी टाकला, नको काय बनवतो ते माहित नाही पाहिजे तुम्हाला। तुम्ही अनुभवी लोक आहेत म्हणून तुम्हाला प्रांत कोण बनवतो, तहसीलदार कोण बसतात, त्या कलेक्टर मॅडम तिथे बसतात। नुसतं ऑर्डर करून वाट लावून टाकायची या शहराची, तेच चालू आहे। साईड रोड बनवायचे, गटार बनवायचे नाहीत, असे फ्लायओव्हर बनवा। तुम्ही चालू करून दाखवा, मला चालू करून दाखवा, मग मी तुम्हाला मानतो। एक गाडी चढून दाखवा, जोपर्यंत सुरक्षिततेचा तुम्ही ऑडिट रिपोर्ट देत नाही ना, तुम्ही गाडी चढून दाखवा, मी पण दाखवतो। तसं महाडला झालं ना, महाडला हेच झालं। अहो शहराची वाट लावून झाली, इथे सगळे लोक राहतात, लहान लहान मुलं क्रॉस करतात इथून। काय चाललंय मॅडम? अरे काय किती काय भ्रष्टाचार करायला लागला, मर्यादा राहिल्या की नाही? लुटण्याचं काम चालू आहे नुसतं। नऊ बोटे वाला हाय कुठे तो गौतम? कॉन्ट्रॅक्टरला इथे बोलवा, तुमच्यावर आमचं काय नाही, तुम्ही चांगलं काम करा, त्यांना बोलवा इथे। त्यांची नाटक नेहमी। तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही फाईन मारत नाही ना, तोपर्यंत नाही होणार मॅडम। तुम्हाला प्रामाणिक सांगतो मी, त्याला वशिलेवाला डायरेक्ट हरियाणाची ट्रेन पकडणार, तो तुमच्याकडे बघणार पण नाही, फोन पण नाही उचलणार आमच्या लोकांची। एक मिनिटं होणार नाही म्हणजे नाही, आम्हाला काही शासकीय काम थांबवायचे नाही। आपण बघितलं की आता इथं बॉक्सवेलची भिंत जी आहे ती कोसळलेली आहे। बऱ्याच वेळा याच्या संदर्भात ठेकेदाराला आपण पाहणी करायला लावली होती, त्याने स्वतः पण पाहणी केली होती, बैठका पण झाल्या, परंतु त्याचं काहीच फलित निघालं नाही आणि अखेर हे बॉक्सवेलची भिंत कोसळण्यामध्ये हे झालेलं आणि पुढे जीवित काय सांगाल? एक लक्षात घ्या, ह्याचसाठी गेल्या वर्षी मी स्वतः आमचे नगराध्यक्ष समीर नलावडे आणि आमचे काही नगरसेवक आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी आंदोलन करून आम्ही 8-8 दिवस जेलमध्ये राहिलेलो आहे। हाच तो मुद्दा आमचा होता आणि आम्ही ह्या मुद्द्याला पुढे आणल्यामुळे आमच्यावर 353 टाकलं गेलं। पण आता जे वचनपूर्ती साजरा करणारे जे लोक आहेत ते गेलं कुठे, गेलं कुठे? मग आमचा हाच तो मुद्दा आहे। या दर्जेचं काम आमच्या ज्या बघितलं तर दुर्घटना होता होता वाचली, जीवितहानी होता होता वाचली। संपूर्ण बॉक्सरची भिंत जी आहे ती 400 ते 500 मीटरमधली, बऱ्याच ठिकाणी लाईन लेवल जी आहे ती बाहेर गेलेली आहे, अन्य ठिकाणी सुद्धा अशा प्रकारची दुर्घटना होण्याची अजूनही शक्यता आहे। बॉक्सवेल नकोच, इथं पिलरचं बांधकाम हवं अशी एक स्थानिकांची मागणी आहे, काय सांगा? मुद्दा एक लक्षात घ्या, या दर्जेचं काम इथे सुरू आहे, अतिशय निकृष्ट दर्जेचं काम आहे। म्हणून जोपर्यंत ह्या ब्रिज आहे त्यांना पण चालू करण्याचा विचार पण येतो, चालू करण्याचा लांब आहे। जोपर्यंत ते स्ट्रक्चरल ऑडिटचा रिपोर्ट आम्हाला दाखवत नाही, आम्ही ते अजून 4 लोकांना त्याच्याबद्दलचा सूचना करत नाही, तोपर्यंत एकही गाडी ह्या फ्लायओव्हरवर जाणार नाही, हे मी तुम्हाला आजच सांगतो। अशा पद्धतीच्या निकृष्ट दर्जाचं काम आणि माझ्या लोकांना कुठे जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत काम थांबवायचं। कुठलेही एकही कामगार इथे दिसला नाही पाहिजे। प्रांत अधिकाऱ्यांनी, कलेक्टरनी, ज्या लवाजा पण आहेत त्या लोकांनी लवकरात लवकर या कॉन्ट्रॅक्टरवर फाईन मारावी, कारण का हे त्याचं काम निकृष्ट दर्जाचं सिद्ध झालेलं आहे।
आणि प्रांत मॅडमनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे, म्हणून त्यांनी ह्याच्यावर कारवाई करायलाच पाहिजे. आणि कारवाई झाल्याशिवाय फ्लायओव्हरचं काम आम्ही काय चालू करून देत नाही. जसं कंपन्सेशन वाटण्याची जशी घाई होती ना अधिकाऱ्यांना खाण्याची, तसं जेव्हा कामावरच्या दर्जावर पण थोडं लक्ष दिलं असतं तर आज ही अवस्था झाली नसती. तुम्ही काम, तुम्ही कणकवली सारख्या एका प्रमुख शहरामध्ये तुम्ही फ्लायओव्हर बांधताय, फ्लायओव्हरच्या आता असे अगर हालत होते तर तुम्हाला काम करण्याचा अधिकार आहे का नाही? म्हणून ह्या बाबतीमध्ये संबंधित खात्यांनी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करावी, ते आम्हाला दिसलं पाहिजे. फाईन किती लागली आहे ते आम्हाला कळलं पाहिजे, तरच फ्लायओव्हरचं काम पुढे सुरू होणार. ताज्या अपडेट्ससाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.